आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. त्याचं अंग अडीकडीचं आणि त्या माणसाचं स्वागत होतोय, तो माणूस आत येतोय आणि आत येऊन हा माणूस आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, हे सगळं जरा संभ्रमाचं तुम्हालाही वाटलं असावं आणि ते मलाही स्वतःला कधी कधी वाटत. पण यातला एक छोटासा फरक असा असतो की मी मार्गदर्शक म्हणून कुठंच व्याख्यानाला जात नाही. मी पत्रकारितेसारख्या क्षेत्रात काम केलं, मी सरकारी खात्यात काम केलं, जेव्हा मी सरकारी खातं सोडून स्वतःची कंपनी चालू केली त्या असंख्य लोकांनी मला मूर्खात काढलं. सरकारी नोकरी कोण सोडतं हा स्वाभाविक प्रश्न होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या खड्ड्यातून पडून आल्यानंतर माणूस थोडा जास्त शिकतो आणि अशा माणसाला तुम्हाला काहीतरी सांगायला बोलवलं जातं किंवा पाठवलं जातं. इतकंच काय ते याच्या पाठीमागचं निमित्त असावं. खरं तर पालक मेळाव्याला उपस्थित असणारे पालक आणि त्यांची संख्या पाहता मला याची नक्की खात्री वाटते की इथल्या पालकांना होणारं मार्गदर्शन आणि त्यांच्या पाल्यांना होणारं मार्गदर्शन हे त्यांना योग्य मार्गावरती घेऊन जाईल. याचं कारण असं की प्रत्येक व्याख्याता ज्या ज्या शाळेत जातो, ज्या ज्या ठिकाणी जातो, तो पहिलं काम काय करतो, ज्यांनी आपल्याला बोलवलंय त्यांचं एकदा कौतुक करायचं, जे समोर बसले त्यांचं एकदा कौतुक करायचं. हे दोन कौतुक झाले की मग माणसं समोरची एक तास ऐकून घेतात. या भावनेत मी तुमचं अजिबात कौतुक करत नाही. याचं कारण असं, पुण्यातल्या सिम्बॉसिस सारखी संस्था असू दे, भारतीय विद्यापीठ सारखी संस्था असू दे, डीवाय पाटील सारखी संस्था असू दे, अशा कित्येक मोठ्या संस्थांच्या कित्येक मोठ्या गॅदरिंग्स कार्यक्रमांना मी अतिथी प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो आहे. पालकांची तिथं असणारी संख्या आणि इथं असणारी संख्या यातला फरक इतका छोटा आहे की इथं पालकांची नाळ शाळेच्या मातीशी जुडलेली दिसतीये, ती अनेकदा दिसत नाही. आणि ती जोडलेली का असावी, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पालकाचा विद्यार्थ्याला असणारा मार्गदर्शनाचं जे स्वरूप आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की सर आम्ही शिकलो नाही, मुलाला कुठं आम्ही उभंकडे शिकवतो, मॅडम जे शिकवतात पोराला फक्त बसून सांगतो होमवर्क करावर आधी पटकन. मुलगा तुमच्याकडून शिकतो काय, तर आई स्वयंपाकघरात असताना बाबाशी बोलते काय आणि पप्पा घरात नोकरीवरून आल्यानंतर आईशी बोलतात काय, याच्यावरून तुमचा मुलगा तुमचं परीक्षण करत असतो आणि त्यातून तो शिकत असतो. म्हणून आपल्या अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आणि सर्व धर्माच्या पौराणिक ग्रंथांमध्ये घर तथास्तु म्हणत अशी संस्कृती आपल्याकडे आहे. हे घर तथास्तु म्हणत याचा अर्थ काय, तुमचे माझे आपल्या वागण्याचे परिणाम आपल्या मुलांवरती होत असतात आणि त्यातनं संस्कार होत असतात. संस्कार फक्त श्रवण करोती म्हणून, संस्कार फक्त प्रार्थना शिकवून किंवा संस्कार फक्त विद्यार्थ्याला छान गोष्टी सांगून होत नाही. कृतीतून होणारे संस्कार हे दीर्घकाळ टिकतात. आणि म्हणून बऱ्याचदा तुम्हाला हा अनुभव आला असेल की एखाद्या शिक्षका बाबतीत विद्यार्थ्याला प्रचंड प्रेम असतं आणि एखाद्या शिक्षका बाबतीत प्रचंड राग असतो. याचं कारण असं, त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाची कृती आवडत नसते. कालांतराने त्याला हे कळायला लागतं की या माणसाची कृती का चांगली होती. या शाळेत शिकवणारे कांबळे सर माझ्या शाळेत कॉमर्स विभागाला शिकवायचे, माझा आणि कॉमर्सचा काहीच संबंध नव्हता, पण मी वक्तृत्व स्पर्धा खूप करायचो आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण, तर मग उकार काना मात्रा वेलांटी ह्या तिन्ही गोष्टींची आमची असणारी अवस्था वाईट होती. कांबळे सरांनी मला एकदा बोलवून सांगितलं, त्याने त्याचा लिखाणावरती हात चांगला, त्याचं संभाषण कौशल्य चांगलं आणि तिथं मी शुद्ध लेखनाचे पहिले धडे माझ्या 12वीत गिरवले. पत्रकारितेला लोकसत्ताला गेल्यानंतर मला पहिल्यांदा माझ्या संपादकांनी सांगितलं, त्याने तुझ्या एकमेव गोष्ट आवडली की पत्रकार म्हणून तरुण वयात सुद्धा तुझ्याकडनं शुद्ध लेखनाच्या चुका होत नाही. तर हे होण्यापाठीमागचं कारण काय, खरं तर त्यांचा विभाग आणि माझा विभाग यांचा काहीही संबंध नव्हता. कांबळे सरांनी मला शिकवायचीही गरज नव्हती. पण असे प्राण ओतणारे शिक्षक ज्या शाळेत असतात तिथे विद्यार्थी घडतात. शाळेची इमारत किती सुंदर, शाळेचं ग्राउंड किती मोठं, शाळेच्या ग्राउंडवरती स्विमिंग पूल आहे का, शाळेच्या ग्राउंडवरती पळायला मॅट आहे का, या सगळ्याच्या पलीकडे एक असतं की शाळेच्या भिंती बोलक्या आहेत का. तर या शाळेच्या भिंती बोलक्या आहेत याचं कारण इतकं साधं सोपं आहे की इथला प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पातळीवरती उत्कृष्ट आहे. मला गाण्यातलं बरंच कळतं. गेली 5 वर्ष मी सवयीसारखा महोत्सव वारंवार गातोय, मला शास्त्रीय संगीत कळतं. एखादी मुलगी गाताना या वयात तिच्या स्वराची असणारी परिपक्वता जर शाळेत निर्माण होत असेल ना, तर तुमचं पाल्य योग्य ठिकाणी आहे. या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहू, पण तुमचं पाल्य फक्त योग्य ठिकाणी आहे म्हणून निश्चिंत राहून चालत नाही. याचं कारण असं, ही माणसं इथं ज्या मातीला आकार देतात तो दिलेला आकार आणि त्याचा उकार बदलण्याचं काम तुमचं आहे. घरात तुम्ही त्या मुलाला काय शिकवण देता आणि मग तो शाळेतलं काय घेतो यांचा जेव्हा संगम होईल,
तेव्हा नक्कीच खऱ्या अर्थाने ही पिढी देशाचं भवितव्य घडवेल, स्वतःच तर घडवणार आहेच. सर्टिफिकेट घेतलेली सगळी मुलं रांगेने पाहिली तुम्ही की तुम्हाला लक्षात येईल की अशा शाळेत सुद्धा जिथं खूप हायफाय कल्चर नाही, जिथं तुमच्यासारखे पालक मर्सिडीज बेंझ मधून येत नाहीत, बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या वापरत नाहीत, तुमच्यापैकी अनेक जणांना इंग्लिश बोलता येत नाही, पण तुमचे विद्यार्थी मात्र इस्रोचं चिन्ह असणारं सर्टिफिकेट हातात घेऊन इथं अभिमानानं उभा राहत आहेत, त्याच्या इतकी अभिमानास्पद गोष्ट तुमच्यासाठी इतर कुठलीच असू शकत नाही. याचं कारण असं, आज जगाच्या धावपळीत आज मी कालच रात्री कांबळे सरांशी चर्चा करताना सांगत होतो, माझ्या कंपनीत गेल्या एक आठवडा मी इंटरव्ह्यू घेतोय. एक आठवडा इंटरव्ह्यू घेताना मला वारंवार हे जाणवलं की विद्यार्थ्याच्या हातात जी डिग्री आहे आणि तो जे बोलतोय याचा काहीच ताळमेळ नाही, त्याला जे करायचं आहे आणि त्या डिग्रीचाही काहीच ताळमेळ नाही. मग एका मुलीला मी सहज प्रश्न विचारला, तुझं झालं इंजिनिअरिंग, तू नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आलेस ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये, असं का? सर, गेली एक वर्ष झालं जॉब शोधते, इंजिनिअरिंगमध्ये लवकर जॉब मिळत नाही आहे म्हणून वाटलं ॲडव्हर्टायझिंग करावं. इतकं सहज सोपं आपलं करिअर बदलता येतं का? तर ते अजिबात बदलता येत नाही. आणि बदलावं का वाटतं? तर शैक्षणिक शाळे पातळीवरती त्या मुलांची जडणघडण व्यवस्थित झालेली नसते. याचाच अर्थ काय? त्या मुलांना फोकस्ड विजननं शिकवलेलं नसतं. ऑलिम्पियाडसारख्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा आज जागतिक पातळीवरच्या परीक्षा आहेत. त्या परीक्षातून विद्यार्थ्यांची होणारी जी जडणघडण आहे ती सर्वांगीण जडणघडण आहे. ती फक्त अभ्यासाच्या बाबतीत होत नाही, मॅथ्सचा ऑलिम्पियाड असू दे, सायन्सचा असू दे, कॉमर्सचा असू दे, जनरल नॉलेजचा असू दे, अगदी बेसिक जनरल नॉलेज सुद्धा न येणारी माणसं माझ्या वयाची माझ्या परिचयात आहेत, ज्यांना भारताचे राष्ट्रपती कोण, भारताचे पंतप्रधान कोण, भारताच्या लोकसभा राज्यसभेमध्ये फरक काय, इतकंही माहीत नसतं. तुमच्या पाल्याला ते ह्या शाळेत मिळत असेल तर तुम्ही एक खात्रीनं म्हणू शकता की तुम्ही योग्य शाळेत तुमचा मुलगा ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, शाळेचं नुसतं कौतुक करायला तुम्हाला सर बोललं नाही का असं तुम्हाला नक्की वाटू शकतं, तर मला शाळेचं कौतुक करायला अजिबात बोललेलं नाही. मला बोललं कशासाठी? तर तुमच्यातला आणि शिक्षकामधला संवाद असावा. तर इथं सगळ्यात महत्वाचं कारण, कोविड सारखा काळ आपल्यात येऊन गेला, कोविडच्या काळात आपलं पोरगं मोबाईलवरती शिकायला लागलं, पोराची शिक्षणाची सवय आता तुटते की काय अशी मनात भीती पालकाच्या वाटायला लागली. आणि पालकाला कळेना मोबाईलमधला व्हिडिओ प्ले तरी कसा करायचा, मोबाईलमधला व्हिडिओ फॉरवर्ड तरी कसा करायचा, ही झूम मीटिंग नेमकी चालू कशी करायची, एकीकडे नोकरीवरनं काढून टाकायची अवस्था निर्माण झाली, एकीकडे आर्थिक घडी कोलमडायला लागली आणि पोराच्या शिक्षणासाठी मात्र अँड्रॉइड मोबाईल घेण्याची गरज पडायला लागली. तेव्हा तुमच्या आमच्या लक्षात आलं की नाचरे मोरा हातवारे करून शिकवणारा शिक्षकाचं महत्व काय. तोपर्यंत तुम्हा आम्हाला वाटत होतं की नुसतं शिक्षक शिकवतो, नेमकं करतो तरी काय, आम्ही फी तरी कशासाठी भरतो, त्या शिक्षकाच्या हातवारातनं तुमच्या पोराला मोर म्हणजे नेमका काय असतो हे कळतं. नाही तर कधीतरी माझ्यासोबत शहरात चला, शहरातल्या पोराला अजून सुद्धा पण झाडाखाली लागतं का झाडाच्या वर लागतं हे माहीत नसतं. आणि ते पोरगं जेव्हा बाजारात जातं, त्या बाजारात गेल्यानंतर युपीएससीला एक स्वाभाविक प्रश्न विचारतात, एमपीएससीला एक स्वाभाविक प्रश्न विचारतात. मी एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला बसल्यानंतर मला तिसरा प्रश्न विचारला गेला होता, आज मुंबईतल्या तांदळात आणि पुण्यातल्या तांदळात फरक काय आणि त्याच्या भावामध्ये फरक काय. आता याचं उत्तर तुम्हाला आम्हाला पहिलं काय वाटतं की सर शहर मोठे तेव्हा फरक असावा, तर याचं एक सोपं गणित असं आहे की पुण्यात येणारा तांदूळ हा कोकणातच येतो, मुंबईत येणारा तांदूळ हा कोकणातच येतो, मुंबईत तांदूळ पुण्यापेक्षा स्वस्त आहे कारण जॉग्राफी वाईज मुंबई आणि कोकण जवळ आहे, पुणे आणि कोकण लांब आहे. हे तुमच्या पोराला केव्हा कळेल? जेव्हा तुमचं पोरगं आत्ता शाळेत जॉग्राफीचा मॅप रोज डोळ्यासमोर बघत असेल. होतं काय, आपल्याला वाटतं भूगोल शिकून करायचं काय, माझ्या बाजूची ताई भक्ती इंजिनियर आहे तिने सायन्स शिकले तेव्हा तू सायन्स शिक, जॉग्राफीची तुला काही गरज नाही. आणि मग पोरगं जेव्हा पुण्यात जॉबला जातं तेव्हा पोराला नकाशा बघायला लागतो, आता ही ईस्ट डायरेक्शन नेमकी कुठली, पूर्व दिशा कुठली, पश्चिम कुठली, मग मॅप काय सांगतोय ते काही कळत नाही, पोरगं नोकरीच्या ठिकाणी पोहोचतच नाही आणि नोकरी लागायचा तर प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातलं शिक्षण, प्रत्येक विषयाचं शिक्षण यासाठी महत्वाचं आहे की तो विषय तुमची माझी त्यासोबत विद्यार्थ्याची जडणघडण पूर्ण करत असतो. माझे वडील मला सातवीत असताना इतिहास शिकवताना मी इंग्लिश मिडियमला आणि मला इतिहास मराठीतून वाचून दाखवायचे आणि मी इंग्लिशमध्ये जाऊन पेपर लिहायचो. तिथंपासून आज तागायत माझा इतिहासावरचा अभ्यास, माझी इतिहासावरची व्याख्यानं ही सगळी माझ्या 12वी फर्स्ट इयरच्या अभ्यासावरची व्याख्यानं आहेत. इतका माझा इतिहासाचा अभ्यास झाला. याचं कारण काय? माझ्या वडिलांनी मला समोर बसून सांगितलं, शिवाजी महाराजांनी नुसत्या लढाया लढल्या नाही, संभाजी महाराजांनी नुसत्या लढाया लढल्या नाही, त्यांनी राज्य चालवलं. राज्य चालवलं म्हणजे नेमकं काय असतं? तर त्यासाठी तुमच्या पोरानं कधीतरी सिव्हिक्स शिकलेलं असलं पाहिजे, तुमच्या पोरानं नागरिकशास्त्र शिकलेलं असलं पाहिजे, राज्यशास्त्र शिकलेलं असलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या विषयांच्या पातळीवरती तुमचा मुलगा खरोखर उतरतो,
तेव्हा तुमच्या मुलाला स्वतःच ठरवता येतं की मला नेमकं करायचं काय. आजची पालकांची दुसरी मोठी अडचण काय की रोज पेपर उघडल्यानंतर इथं बेरोजगारी, तिथं बेरोजगारी, या क्षेत्रात करिअर नाही, त्या क्षेत्रात करिअर नाही. म्हणजे पोरग सातवीत येऊपर्यंत ठरलेलं असतं पोराला इंजिनियर करायचं, सातवी संपत येताना एक बातमी येते इंजिनिअरिंग मध्ये मोठं रेसेशन आलं, पोराच काही खरं नाही. नाही नाही, तू आता डॉक्टर हो बरं, उद्यापासून लगेच डॉक्टरचे अभ्यास. डॉक्टर व्हायला पोरग चालू करतं तेवढ्यात एखादा माणूस सांगतो अहो नका डॉक्टर होऊ देऊ, डॉक्टर की करायला फीस भरायला लागते 40 लाख, कुठून भरणार तुम्ही पी एवढी, पोरगाची डॉक्टर की कॅन्सल. मग पोरग ठरवतो जाऊ दे आता इंजिनिअरिंग नाही, डॉक्टर की नाही, आता किमान मेडिकलचा MR तरी हो. पोरग MR शिकायला लागतं तेवढ्याच पोराला जाणवतं की दिवसभर उन्हात फिरून गोळ्या विकायच्या हे काय आपल्या जन्मायचं. आणि अशा पातळीवरती असताना तुमच्या मुलाला नेमकी दिशा कोण देणार आहे, तर तुमच्या मुलाला दिशा ही पाठिंबा बसलेली शिक्षक मंडळी देणार आहेत. याचं कारण असं की ह्या माणसांनी एक पोरग बघितलेलं नसतं. तुमचं तुमच्या पोरावर मनापासून प्रेम असतं, जीवापाड प्रेम असतं, त्यामुळे तुम्हाला तुमचंच पोरग मोठं व्हावं असं वाटणं यात अजिबात काही चुकीचं नाही. पण ह्या माणसांना समोर बसलेली 40 पोरं, कुठलं पोरग कुठल्या अडचणीला आहे आणि कुठल्या पोराला कुठं न्यायचं आहे आणि कुठल्या पोरामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे हे कळतं. आणि म्हणून शिक्षक आणि पालकांमधला संवाद प्रचंड महत्वाचा आहे. कोविड नंतर तो संवाद कमी व्हायला लागला की काय असा बऱ्याच शिक्षण तज्ञांचा आत्ताचं ऑब्झर्वेशन आणि मत आहे. पण तुम्हा सर्व पालकांना माझी एक विनंती आहे आणि ही अगदीच प्रमुख पाहुणा व्याख्याता म्हणून विनंती नाही, माझ्यासोबत जे घडलंय त्या अनुभवातून विनंती आहे. तुमच्या पाल्याच्या शिक्षकाशी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, त्यांना जोपर्यंत विचारत नाही की माझं पोरग चुकतंय कुठं, वाक्य पूर्ण आहे का माझं पोरग चुकतंय कुठं, याचं कारण असं की आपण शाळेत आल्यानंतर पहिला विचारतो मॅडम माझं पोरग मस्त करतंय ना, मॅडम म्हणतात जरा आहे एका विषयात कच्चं, बाकीचे विषय चांगले आहेत. कारण की आपल्याला याची जाणीवच होऊ द्यायची नसते की आपलं पोरग चुकतंय. पण तो माणूस आहे, तो चुकणार आहे, तो चुकून धडपडून शिकणार आहे. माझं बायोडाटा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल BSc बायोटेक्नॉलॉजी नंतर थेट MA पत्रकारिता. BSc बायोटेक्नॉलॉजी करताना माझे वडील मला सांगत होते बाळ वक्तृत्व नाटक एकांकिका हे करणारा पोरग आणि सायन्स याचा काही ताळमेळ नसतो, तुझ्याच्यानं काही व्हायचं नाही. पण तेव्हा मी नुकताच बायोलॉजीचा अभ्यास भरपूर केलेला, मला कॉन्फिडन्स आपण बायोटेक्नॉलॉजीच करायची. बायोटेक्नॉलॉजी शिकलो मग जाणवलं यात आपलं मन रमत नाही आणि म्हणून पत्रकारितेत गेलो. पत्रकारितेत गेल्यानंतर गोल्ड मेडल मिळाल्यानंतर कळालं की आपलं सुद्धा शिक्षणात जम बसू शकतो. त्यामुळे तुमच्या पाल्यानं करायचं काय हे तुम्हाला जर तुमच्या पाल्याला ठरवू द्यायचं असेल ना, तर आधी तुमचं पोरग शाळेत काय करते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचा शिक्षकांशी असणारा संवाद अगदी स्पष्ट असला पाहिजे. आज आपल्याकडे कायदा आलाय विद्यार्थ्यांना मारायचं नाही, विद्यार्थ्याच्या अंगावरती छडी उचलायची नाही, या कायद्याबद्दल बोलण्याचा अधिकार मलाही नाही आणि इथल्या एकाही शिक्षकाला नाही आणि इथला एकही शिक्षक ते करतही नाही. पण तरी सुद्धा त्यांची छडी ही त्यांच्या बौद्धिक पातळीची छडी आहे. बौद्धिक पातळीनं विद्यार्थ्याला कसं घडवायचं, विद्यार्थ्याला कुठं न्यायचं आणि त्याला काय रस्ता दाखवायचा हे शिक्षकाला बरोबर माहिती असतं. आपण फक्त शिक्षकाला इतकं विचारायचा अवकाश असतो, सर आमचं पोरग व्यवस्थित करतंय का काही सुधारणा करायला पाहिजे. जेव्हा पालक शिक्षकाला हे विचारतात त्या शिक्षक स्वाभाविक विषयाचं नाव कुठं कमी पडतंय कुठं जास्त सगळंच सांगतात. आणि मग पालकांनी करायचं काय, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल सर आमच्या काळात शिक्षणच एवढं महत्वाचं नव्हतं तेव्हा आम्ही शिकलोच नाही, मग आम्ही आमच्या पोरांची जडणघडण करताना आम्हाला शिक्षण नाही तर पोराला शिकवायचं तरी काय. तर तुमची जडणघडण नसली तरी विसरू नका, कुठली शाळा न शिकलेली बहिणाबाई जातावरच्या ओव्या घेऊन तिनं उभ्या महाराष्ट्राला अध्यात्म शिकवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी अनेक बहिणाबाई आणि तुमच्यापैकी अनेक संत महात्मे तुमच्या पोराला नक्कीच शिकवू शकतात. नामदेव कुठल्या शाळेत गेले नव्हते पण नामदेवांच्या नावाने पंजाबमध्ये महाराष्ट्राचं मराठी साहित्य संमेलन घ्यावं लागलं. त्यामुळे शिक्षण ही पातळी कधीच एखाद्याला शिकवण्याची नसते, तुमचा अनुभव ही पातळी तुमच्या पोराला शिकवायची असते. पॅरोगॉनची जुनी जाहिरात कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, मी ती माझा रिसर्च स्टडी म्हणून पाहिलेली. पॅरोगॉनची एक चप्पल एक पोरग पळत पळत घालून येतं, घराजवळ काढतं पटकन बाप चप्पल घालतो आणि बाप ऑफिसला निघून जातो आणि पोरग अनवाणी शाळेच्या गाडीत बसतं. ही जाहिरात माझ्या मते तुमच्या काळातली जाहिरात पॅरोगॉन चप्पलाची जाहिरात होती. ही जाहिरात कुणाची माहिती का, ही जाहिरात त्या माणसाची आहे ज्या माणसाची आज भारतभरात हजारहून अधिक हॉटेल आहेत, ज्या माणसाला आज भारतभरात नव्हे तर जगभरात गुगल सारख्या सेंटरच्या हेडक्वार्टरवरती प्रमुख पाहुणा म्हणून बोललं जातं, तो माणूस म्हणजे विठ्ठल कामत. विठ्ठल कामत या माणसाची आयुष्याची खरी कथा
फाइव स्टार हॉटेल उभारायला चालू आहे एका बाजूला, कर्जाचा भला मोठा डोंगर आहे आयुष्यावर, आणि असं असताना आपण नेमकं करायचं काय ही दिशा मिळत नसताना वडील निघून गेले, आणि वडील निघून गेल्यानंतर जाणीव झाली की आता आपल्याला हे कर्जमुक्त होणं शक्य नाही. ज्या माणसाकडं ट्रेनने जायचे पैसे नव्हते तो माणूस मुंबई पहिलं जगातलं इकोटेल हॉटेल बांधत होता. इकोटेल याचाच अर्थ निसर्गाशी पर्यावरण पूर्वक असणारं हॉटेल. तो माणूस आज जगातल्या श्रीमंतांच्या मालिकेत आहे. याचं कारण काय तर त्या माणसाला माहिती होतं अनवाणी पायानं चपलाला पायाला बसलेले चटके आणि त्या चटक्या पाठीमागे असणारे कष्ट आपले झाले काय तर आपल्याला आपल्या पोराला अजिबात कुठलीच झळ लागू द्यायची नसते. पोरानं पहिल्या दोन दिवसात पेन्सिल मागितली की आई गेली अप्सराचा बॉक्स आणला, बाळा घे पेन्सिलचा बॉक्स. बाळ रोज शार्पनरनं पेन्सिल फिरवतोय, बाळाला कळत नाही की नेमकी पेन्सिल आणि शार्पनर याचा नेमका उपयोग काय करायचा असतो. आणि मग त्या पोराला ज्या लीड सारख्या पदार्थाचं केमिकल कंपोजिशन काय हे ज्या टीचर शिकवायला लागतात त्याच्या पोराला असं वाटायला लागतं की आपल्या पेन्सिलची लीड असते ती लीड आणि ही लीड एकसारखीच वाटत. याचं कारण काय तर तुम्ही तुमच्या पोराचे केलेले लाड मुलांचे लाड करू नये असं माझं अजिबात म्हणणं. माझं लग्न होऊन आता 7-8 महिने झालेत, मला जेव्हा मूल होईल तेव्हा मी स्वाभाविक लाड करेन. पण मुलाचे लाड करताना ते लाड भौतिक आहेत, ते लाड संस्काराचे आहेत, ते लाड भावनिक आहेत हे कळलं पाहिजे. आपलं झालंय काय आपण भौतिक गोष्टींमध्ये इतके अडकलेलो आहे की शाळा पाहायला गेल्यानंतर शाळेची मोठी इमारत, शाळेच्या चकचकीत काथा, शाळेवरती ब्लॅकबोर्डच्या ऐवजी खडून शिकवणाऱ्या टीचरांच्या ऐवजी पांढरा बोर्ड त्याच्यावर मार्क, हे सगळं पाहिलं की आपल्याला वाटतं शाळा खूपच भारी. आणि तेच आपलं घरात होतं, आपल्याला वाटतं की आपल्याला जे कधीच नाही मिळालं ते सगळं आपल्या पोराला मिळू दे. पोराला इतकं मिळत जातं की पोराला एका पॉईंटला कळत नाही पलीकडे पोरं बसले सर काय आज घरात गेल्यानंतर राहिलेलं सगळं स्टेशनरी काढून घ्यायला लावतात असं पोरांच्या मनात आता आहे. पोरांच्या हे सगळं मनात असलं तरी पालक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की भौतिक संकल्पनेवरती पोरं मोठी होऊ शकत नाही. माझे वडील प्राध्यापक होते आणि मला आज याचा अभिमान वाटतो. तेव्हा मला वाईटच वाटायचं माझ्या लहान वय की माझे वडील मला खेळण्यात आणून देत नाहीत, माझे वडील मागितल्या मागितल्या पेनच का देत नाहीत. एखादा पेन हरवला, एखादी पेन्सिल हरवली की माझे वडील मला सांगायचे शाळेत जा पेन्सिल शोध, नाही सापडली मग बघू काय करायचं, नाही सापडल्यावर 2 वेळा मार खायचा आणि मग नवीन पेन्सिल मिळायची. आत्ता काय येत आहे त्याचं कारण काय होतं आणि म्हणून बिझनेसमध्ये आज मोठा उतार आल्यानंतर सुद्धा लॉकडाऊन नंतर मी आज पुन्हा एकदा बिझनेसमध्ये उभं राहू शकलो. तुमची पोरं जगात जर उभा राहू शकायची असतील, मी माझा मोठेपणा तुम्हाला अजिबात सांगत नाही पण मला माझीच उदाहरणं सांगायला आवडतात. याचं कारण काय जो माणूस समोर थांबलाय त्याची उदाहरणं ऐकली तर ती खरी वाटतात. उगाच पुस्तकात वाचलेल्या मोठमोठ्या माणसांची उदाहरणं ऐकून तुम्हाला तरी काय करायचं. त्यामुळे तुमच्या पोरांची जडणघडण करताना पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या पोरांना भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असताना त्याची गरज आहे का याची पहिली चाचपणी करा. नाही तर पोरानं गाडीच्या कवरचं वही मागितली म्हणून गाडीच्या कवरची आज वही घेऊन द्याल. पोरग 12 असताना बुलेट मागेल आणि पोरग 14 असताना बापाला सांगेल अजिबात मला काय बोलायचं नाही. हे होतं का कारण की 12 ज्या वयात पोराला बुलेटचा नेमका अर्थ काय, 350 cc म्हणजे काय, इंजिन मध्ये तेल भरतं म्हणजे काय होतं हेही सायंटिफिकली माहीत नसतं तेव्हा तुम्ही पोराच्या हातात गाडी देता. आणि गाडी बापानं कशी दिलेली असते, आयुष्यभर लाभलेलं पेन्शन, आयुष्यभर लाभलेली FD किंवा एकतर कर्ज, तिन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला वाटतं पोराला सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणजे आपलं पोरग खूप चांगलं शिकल, अजिबात नाही पोरग 200% भरकट. त्यामुळं आपल्या पाल्याची जडणघडण करत असताना शिक्षकाशी चर्चा का करावी तर या कारणासाठी करावी. शिक्षकाला माहिती असतं की नेमकं पोराला काय दिलं पाहिजे आणि पोराला काय नाही दिलं पाहिजे. कारण की अंकलपी शिकवताना शिक्षकाला माहित असतं अ आईचाच काय. आजपर्यंत आपल्यापैकी किती जणांना प्रश्न पडलाय अ आईचाच काय, ब बापाचा नाही पण अ आईचाच. याचं कारण इतकंच, इथं प्रमाण बघा माग 4 आया पुढं जवळपास 80% आहे. आई घर घडवते, आई शहर घडवते, आई गाव घडवू शकते, आई देश घडवू शकते आणि म्हणून आई पोरग घडवू शकते. आणि तेवढ्यासाठी अ आईचं आहे. अंकलपीतलं पहिलं अक्षर आईपासून चालू होतं. याचं कारण आईची जबाबदारी आहे. आनंद वाटत असेल ऐकून आपला मोठेपणा, पण आईची जबाबदारी आहे पोरग मोठं होऊन काय होणार आहे, पोरग मोठं होऊन कसं शिकणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर पलीकडे बसलेले सगळे वडील उद्या 12 पोरग बिघडली की म्हणणार आईची जबाबदारी होती, तू नीट लक्ष दिलं तर अजिबात नाही. बापाच्या बलींना पडलेली भूकं पाहिल्यानंतर पोराला हे कळलं पाहिजे की आईला तव्यावरती बसणारे चटके ह्या दोन्ही गोष्टींची
पूर्णता परतफेड आपल्याला आपल्या आयुष्याच्या उभरत्या काळात करायची ते कळण्यासाठी बाप ही तितकाच महत्त्वाचा असतो, फरक इतकाच असतो. आई मायेने समजून सकते, आई म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असते आणि बाप म्हणजे नाठाळ्याच्या डोक्यात काठी फोडणारा तुकोबा असतो. इतकं ते सहज आणि सोपं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक माऊली लागला आणि एक बाप लागला. तसंच तुमच्या पाल्याच्या जडणघडणीत एक माऊली लागते आणि एक बा लागतो. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एका आईत असतात तेव्हा सुद्धा ती आई पूर्ण घडवते. आणि म्हणून सिंधुताई सपकाळसारखी बाई अनेक पाल्या पोरांचं आयुष्य घडवू शकली. तुम्हाला तुमच्या पोरांचं आयुष्य घडवायला आणि पोरांना शिकवायला शिक्षणाचीच गरज आहे असं नाही. तुमच्याकडे एक उत्कृष्ट शाळा, उत्कृष्ट शिक्षक. पुन्हा एकदा सांगतोय, मला खोटी प्रशंसा जमत नाही. तुम्ही कांबळे सरांना माझ्या अपरोक्ष विचारू शकता. मी थेट व्यासपीठावरून अनेक शाळांच्या बाबतीत वाईट आणि न आवडलेलंही बोललेलो आहे. मी प्रशंसा तेव्हाच करतो मला जेव्हा हे दिसलं की इथल्या प्रत्येक मुख्याध्यापकाचं, माझ्या बाजूला बसलेल्या तिन्ही मुख्याध्यापिका, मागून येणाऱ्या मुलीचा छोटा आवाज, छोट्या आवाजामुळे कार्यक्रमात होणारा व्यत्यय याची जाणीव आणि याची प्रशंसा न करता त्या मुलाला शांत बसायला पाठवणारी मुख्याध्यापिका ज्या शाळेत असते ना, तेव्हा शाळेतली पोरं घडतात, नाहीतर शाळेतली पोरं फक्त बिघडतात. तेव्हा तुम्हाला लाभलेले, तुमच्या पाल्याला लाभलेले शिक्षक हे योग्य आहेत आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला कळलं पाहिजे की पोरांना नेमकी दिशा काय द्यायची. आता सगळ्यात महत्वाचं, स्पर्धेचं युग, स्पर्धेचं युग म्हणजे नेमकं काय? तर स्पर्धेचं युग म्हणजे छोटी गोष्ट आहे. आज जगात इतक्या प्रकारचे करिअर आहेत, आज जगात इतक्या प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत, आज जगात इतक्या प्रकारचे व्यवसाय करता येतात की मुलं एका पॉईंटला येऊन कन्फ्युज होतात, नेमकं आम्ही करायचं काय, नेमकं काय केल्याने माझं काय होणार आहे. तेव्हा आपण पोराला सांगतो पहिल्यांदाच, बाळा पैसा मिळवायचा आहे आपल्याला. आणि ज्या पोराला हे कळतं आपल्याला फक्त पैसा मिळवायचा आहे, त्या पोरगं 40-45 पर्यंत पैसा मिळवत राहतं आणि मग पोरगाला पटकन 45 वर्षी जाणवतं आपण खूप मोठी चूक केली, आपल्याला जे करायचं होतं ते तसंच पाठीमागं राहून गेलं आणि तुम्ही जे पोराला शिकवलं त्यामुळं तुमच्या पोराच्या पोराचं नुकसान होतं, अर्थात तुमच्या नातवाचं नुकसान होतं. आज जगात पैसा मिळवणं अगदी महत्वाचं आहे, यात दुमत नाही. रोज 2 वेळेचं खायला पैसा लागतो, पण फक्त 2 वेळेचं खायला लागतो याची जाणीव पोराला करून द्यावी लागते. 2 वेळेच्या खाण्या व्यतिरिक्त जे आहे त्यासाठी जेव्हा पैसा लागतो हे पोराला कळायला लागतं. मोठ्या शहरात आल्यानंतर तेव्हा पोरगं पैशाच्या पाठीमागे धावायला लागतं आणि त्याला इथे शाळेच्या शिक्षकांनी शिकवलेलं असतं की बाळा आयुष्य घडवताना तुला तुझी नीतिमत्ता, तुझी नैतिकता आणि तुझी तत्व सांभाळायची आहेत, ती सगळी पोरगं पाठीमागे ठेवतं आणि मग पोराला फरक पडत नाही आई कोण, बाप कोण, शिक्षक कोण. आज कागायत मला माझ्या शाळेतला प्रत्येक शिक्षक आठवतो, प्रत्येक शिक्षकाला मी गुरुपौर्णिमेला फोन करतो. परत माझा मोठेपणा म्हणून नव्हे तर माझी त्या शिक्षकांसोबतची तितकी भावनिक आत्मीयता जुळली गेलेली आहे. याचं कारण काय तर माझे वडील सांगायचे, तुझ्या सरांनी सांगितलंय तुझं चुकलंय ना, तर तुझं चुकलंयच. पालक हे सांगत जेव्हा सांगायला लागतात, नाही तर आमच्या सरांकडे मीच येऊन बघतो काय कसं काय माझं पोरगं चुकलं, तेव्हा तुमचं पोरग तुमच्या शिक्षक पोरा स्वतःच्या शिक्षकाला अजिबात महत्वाचं समजत नाही. एक लक्षात ठेवा, जगातला कुठलाच शिक्षक पोरा कधीच कुठली चुकीची दिशा दाखवत नाही. शिक्षकी पेशा हा तितका महत्वाचा आहे. याचं कारण असं, मॅडम आता तुम्ही 3-4 मुख्याध्यापिका इथं बसला आहात, तुम्हाला याचा चांगला अनुभव आहे की तुमच्या खांद्यांवरती असणारी जबाबदारी ही एका मुलाची नव्हे तर अखंड भारतातल्या आणि भारताचं भवितव्य घडवणाऱ्या आणि त्यासाठी निर्माण केले गेलेले ह्या मुलांची आहे. त्यामुळे शिक्षक चुकीची दिशा दाखवत नाही. मग पालक चुकीची दिशा दाखवतात का? तर अजिबात नाही, पालक सुद्धा कधीच चुकीची दिशा दाखवत नाहीत. मग नेमकं पोरगं चुकतं कुठं, पोरगं भरकटतं कुठं? तर पोरगं उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर आणि शाळेच्या गेटच्या बाहेर पडल्यानंतर घराच्या आणि शाळेच्या मधला जो रस्ता असतो ना, त्या रस्त्यात पोरगं बघतं काय आणि ते घरातून सांगतं काय आणि त्याच्यावर पाल्य म्हणून तुम्ही त्याला काय सांगता, इथं पोरगं चुकतं किंवा बरोबर ठरतं. त्यामुळे हे सांगत असताना जर शिक्षकाला एखादं पोरगं सांगतं की मॅडम आज येताना हे पाहिलं, हे असं असं वाटलं, तेव्हा शिक्षक सांगतात ते चुकीचं आहे की नाही, आपण ते करत नाही. आपलं काय होतं, हे बाबा मी आधीच दिवसभर काम करून वैतागले तुला आणि आता कुठं प्रश्नाची उत्तर देत बसू. त्यात 4 दिवस सासूच्या मालिकांपासून जी काही साखळी चालू झाली तिथे आता राजाराणीच्या जोडीपर्यंत येऊन थांबली. आणि या राजाराणीच्या जोडी आणि या सगळ्या मालिकांच्या साखळीमध्ये झालं काय, तर आपल्या घरातली मालिका कुठं विस्कटतीये हेच आपल्याला कळलेलं नाहीये. आपलं गोजीरवानं घर गोजीरवानं राहत नाही. आणि ते राहायचं असेल ना तर मालिका बघू नका असं माझं अजिबात मत नाही. माझी स्वतःची मिसेस राजाराणीच्या जोडीत काम करत होती. तेव्हा मालिका बघा
पण त्या कुठल्या वेळेत बघायच्या, त्या तुमच्या मुलासमोर बघायच्यात का की नाही बघायच्यात हे तुम्ही ठरवायचंय, ते मीही तुम्हाला सांगणारा कोण नाही आणि शिक्षकही कोणी नाही. कारण जोपर्यंत तुमचं तुम्हाला उमगत नाही की तुम्ही काय बघायचंय तुमच्या पाल्यासमोर, तुम्ही काय वाचायचं तुमच्या पाल्यासमोर, तुमच्या पाल्य जेव्हा तुमची आई त्याची आई आणि त्याचा बाप सकाळी वर्तमानपत्र उघडून वर्तमानातली बातमी वाचतोय कळतं, त्याला जेव्हा कळतं की वडील शब्द कोण सोडवत आहे, तेव्हा तुमचं पूर्व उत्कृष्ट लेखक नक्की होऊ शकतं. जेव्हा त्याला कळतं की माझे वडील फक्त फायनान्सचा कॉलम वाचतात अर्थात आर्थिक गणिताचा कॉलम वाचतात, तेव्हा तुमचं पूर्व उत्कृष्ट इकॉनॉमिस्ट नक्की होऊ शकतं. पोरग आई बापाकडनं शिकतं आणि मग जगातलं जे प्रॅक्टिकल एज्युकेशन नावाचा प्रकार आहे ना, ज्याची गरज बाजारपेठेची, जी गरज बायोडेटामध्ये आहे, म्हणजे माझा जसा बायोडेटा वाचून दाखवला, दार 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 10-12 शब्द वाचले, पटकन 4-5 पालकांनी माझ्याकडे बघितलं, त्या पोराचं वय तर एवढं वाटत नाही, एवढं सगळं केलं असेल का खरंच. असं जे तुम्ही पाहिलं तो जो बायोडेटा असतो ना तो बिल्ड करायचं काम कोण करतं, तर मला माझ्या शिक्षकांनी केलं, तुमच्या पाल्याचं तुमचे शिक्षक करणार आहे, ते तुमचे शिक्षक आहेत हे आधी समजून घ्या आणि ते जेव्हा तुम्हाला समजेल आणि तुम्हाला पटेल तेव्हा तुम्ही तुमच्या पाल्याची उत्कृष्ट जडणघडण करू शकता, यात दुमत नाही. आणि आता राहिलाय प्रश्न शाळांचा. खरं तर शाळांविषयी शाळेत बोलावं का हा एक मोठा प्रश्न आहे, पण माझ्यासारखा अगदी स्पष्ट वक्ता असणारा माणूस, ज्या माणसाला पोलिसांनी फक्त खरी बातमी दिली म्हणून 12 तास जेलमध्ये ठेवलेलं आहे, त्या माणसाला याची भीती वाटत नाही. या शाळेच्या 4 भिंती बघा, 4 भिंती बघितल्यानंतर कळतं की शाळा आहे हे कळतंय, शाळा सुंदर आहे हेही कळतंय, शाळा भौतिक सुविधा गरजेच्या अर्थात लॅबोरेटरी कॉम्प्युटर लॅब याची गरज आहे शिक्षणाला, याच्या व्यतिरिक्त शाळेला भौतिक सुविधा नाही. आणि सर संस्थापक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्या नसाव्या. त्या ज्या दिवशी शाळेत येतात त्या दिवशी शाळेचं बाजारीकरण होतं, त्या दिवशी शाळेची फी वाढते, तुमची पोरं कमी फी मध्ये उत्कृष्ट का शिकतायत, कारण की तुमच्या शिक्षकांचा तुमच्या संस्थापकांचा पोरांच्या शिक्षणावरती भर आहे, काचेच्या इमारतीवरती नाही. शाळेची इमारत काचेची व्हायला लागली की शाळेची फी वाढायला लागते, शाळेची फी वाढायला लागली की शिक्षकांचे पगार वाढायला लागतात, शिक्षक सोडायला लागतात आणि मग वर्षाला नवीन शिक्षक येतो, पुढच्या मागच्या शिक्षकाला माहीत नसतं काय शिकवलं आणि पुढच्याला माहीत नसतं हे पोरग नेमकं काय शिकून आले. त्यामुळं आपण ज्या शाळेत पोराला ठेवतोय ती शाळा या लाल मातीतलीच असली पाहिजे याची भान आणि याची जाणीव ठेवा. आणि म्हणून आपल्या तुमच्यापैकी अनेक लोक हे सांगत असतील, अरे आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून मोठं झालो, अरे आम्ही पाण्यात पोहून जायचं तेव्हा आम्ही शिक्षण केले. तुमच्या बरोबर पटकन म्हणेल आता आमच्या नदीला पाणीच नाही, पोहून कुठलं जाऊ. पण तुमच्या बरोबर तेव्हाच हे कळतं की माझे वडील जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले म्हणजे नेमकं काय झालं, माझे वडील मातीतल्या शाळेत शिकले. तुम्ही मातीतल्या शाळेत शिकलात आणि म्हणून आज तुम्ही इथं पालक म्हणून उपस्थित राहू शकता. पालक म्हणून पाल्य कधी उपस्थित राहतो पालक मिळाला, जेव्हा त्याला माहिती असतं आपलं पूर्व खरंच बरं काहीतरी करतंय किंवा आपलं पूर्व चुकतंय आणि ते आपल्याला सुधारायचं. इतकी सक्षमता ज्या पालकात असते तोच पालक खुर्चीवरती येऊन बसतो, नाहीतर पालक सहसा येत नाही. आणि या शाळेकडे तुमची ओढ आणि तुम्ही इथे येऊ शकता याच्यावर तुम्ही खात्रीनं सांगू शकता की आमच्या शाळेची निवड बरोबर आहे. मग शाळेची निवड बरोबर झालीये, पालकांनी काय करायचं हे कळलंय, शिक्षकांनी काय करायचं हे कळलंय, आणि मग मुलांचं काय, मुलांनी नेमकं करायचं काय, तर मुलांनी करायचं काय ना हे मुलांवर सोडून द्या. जोपर्यंत तुमच्या पोराला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्या इतपत सक्षम तुम्ही बनवत नाही ना, तोपर्यंत तुमचं पोरग आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. पोरानं पगार कमवणं आणि पोरानं यशस्वी होणं या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. आज माझ्या ओळखीत असे अनेक माणसं आहेत ज्यांचा महिन्याचा पगार 3.5-4 लाख रुपये, आणि असं असताना सुद्धा त्या पोराला जेव्हा मी रविवारी फोन करतो काय मग मस्त चाललंय का आयुष्य, अरे नाही लय वैताग आहे आयुष्यात, त्या बॉसच्या रोजच्या कटकटी त्याचे फोन सगळा नुसता त्रास आहे बघ, हे वाक्य जेव्हा बाहेर पडतं ना तेव्हा तुमचं पोरग यशस्वी नाही. तुमचं पोरग फक्त पैसा कमवत आहे, पोरग यशस्वी कधी होतं जेव्हा तुमचं पोरग नोकरीवरून आल्यानंतर त्याच्या धंद्यावरून आल्यानंतर घरात झोप काढताना अगदी निर्धास्त झोपतं, त्याला अजिबात काळजी नसते की माझ्या बँकवर अकाउंट बॅलन्स शिल्लक आहे का, माझ्या खात्यावरती किती पैसे आहेत, माझ्या घरात चोरी होईल का, एखादा चोर आला तर सोनं पळवून नेईल का, याची चिंता जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या पोराला सतावत नाही ना तेव्हा तुमचं पोरग यशस्वी होऊ शकतं. जगातली सगळी यशस्वी माणसं वाचा, कुणाचंही नाव काढा, ही सगळी माणसं याच पातळीवर आयुष्य जगलीत आणि म्हणून ती यशस्वी आहेत. रामनाथ गोयंकासारखा माणूस मी ज्या वर्तमानपत्रात काम केलं त्या वर्तमानपत्राचा संस्थापक, या माणसानं वर्तमानपत्र चालू केलं, तेव्हा मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी
हा काळ किंवा त्याचा आता थोडासा पुढचा काळ अनुभवलेला असेल, जेव्हा भारतात पहिली आणीबाणी लागू केली तेव्हा लोकसत्ता वर्तमानपत्रानं काळं वर्तमानपत्र छापलं, अनेक पत्रकारांना अटक झाली, रामनाथ गोयंका या माणसानं माघार घेतली नाही, आणि म्हणून आज भारतातल्या उत्कृष्ट उद्योग समूहांपैकी, भारतातल्या उत्कृष्ट वर्तमानपत्र समूहांपैकी त्यांचा एक समूह आहे भारत बायोटेक सारखी कंपनी। जेव्हा उभी राहते तेव्हा ती उभी कोणाच्या जीवावर राहते, तर जी पोरं तुमची ऑलिम्पियाड शिकून पुढे बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री किंवा कॉमर्स मधले कोर्स करतात ना, आणि ऑलिम्पियाड शिकून आल्यामुळं तुमच्या पोराला माहीत असतं की बारावीत जे शिकायचं ना ते तुमचं पोरग बऱ्यापैकी आधी शिकून झालेलं असतं, याचाच अर्थ तुमच्या पोराच्या इमारतीचा पाया घट्ट असतो। इमारत कधी उभा राहते, इमारत कधी टिकते, जर इमारतीचा पाया घट्ट असेल तो इमारतीचा पाया घट्ट या ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, एलिमेंटरी सारख्या ड्रॉइंगच्या परीक्षा या सगळ्या परीक्षेतून होतं। याचं कारण असं, मी एलिमेंटरी कधी दिली नाही, मला चित्रकलेत रस नव्हता। आज ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एखादा स्केच काढायला जेव्हा माझा स्केच आर्टिस्ट माझ्यासमोर बसतो आणि मला म्हणतो सर इथे एक लाईन काढू का, तेव्हा मी मला त्याला म्हणतो काढ, मग तो पटकन उठून जातो आणि मी काढायला जातो, माझी लाईन नक्की वाकली जाते। त्यामुळे तुमचं पोरग सगळ्या पातळीवरती सगळ्या स्पर्धा परीक्षा सगळ्या परीक्षांमध्ये जेव्हा भाग घेतं ना तेव्हा ते आयुष्यात कुठंच घाबरत नाही, याचं कारण तुमच्या पोराला माहिती असतं आपण लात मारेल तिथं पाणी काढू शकतो, आणि लात मारेल तिथं पाणी काढणारं पोरगच तुमचं नाव, ह्या शाळेचं नाव आणि स्वतःचं नाव उज्ज्वल करेल, याचं भान, त्याची जाणीव, दोन्ही गोष्टी तुम्हाला असायला हव्या। आज जागतिक पातळीवरती मुलांना नोकऱ्या मिळणं जितकं कठीण आहे तितकंच मुलांना उत्कृष्ट नोकऱ्या मिळून त्या नोकऱ्या टिकवणं ही कठीण आहे। एकवेळेस नोकरी मिळते ती टिकवता येत नाही, याचं कारण इतकंच की मुलाला इतकंच माहिती असतं की 12 पाडा काय, 13 पाडा काय, 20 पाडा काय, 25 पाडा काय, किती भागीले काय केल्यावर काय होतं आणि मार्कशीटवरती मार्क किती, त्याच्या पलीकडे पोराला जगच माहीत नसतं। आणि जेव्हा पोरग भर स्पर्धेत उतरतं आजूबाजूचे घोडे सुसाट पायाला लागलेत हे कळायला लागतं आणि मग पोरं जाणवतं आपला एक पाय अजून लगडात राहिलाय, आणि लगडा राहिल्यानंतर तुम्ही घरात आल्यानंतर पोरा सहज म्हणता तुला एवढं शिकवलं, एवढं केलं, काय केलं असतं तुझ्या आयुष्यात, पोरग चटकन म्हणून जातं तुम्ही नेमकं केलं तरी काय, माझ्या मित्राच्या आई बापानं हे केलं। आणि हे ऐकल्यानंतर साजिक पालक म्हणून काळजा चर्र होतं आणि मग जाणीव होते की आपण खरंच कमी पडलो की काय, ते कमी पडायचं नसेल ना, ते कमी पडण्याची भावना येऊ यायची नसेल ना, तर तुमच्या पोराला काय शिकवायचं हे लहान वयात तुम्ही ठरवा, मोठं झाल्यावर त्याचं त्याला ठरवू द्या। ते सगळ्या पातळीवरती जेव्हा हुशार होईल तेव्हा त्याचं त्याला समजतं की नेमकं आपण जास्त हुशार कशात आहोत, आणि हेच करायला आपण कमी पडतो, आणि हे कमी पडू नये म्हणून तुमची, तुमच्या शिक्षकांची ही जबाबदारी असते की पोराला फक्त पुस्तकी किडा बनवून चालत नाही, पोराला जग कळलं पाहिजे, पोराला व्यवहार कळला पाहिजे। नशिबानं तुमचं पोरग इचलकरंजीत शिकते, इथं किमान पोराला जाता आता रस्त्यावरती मेथी बघता येते, इथं किमान जाता आता पोराला नेमकं शेळी काय असते, मेंढी काय असते, बोकड काय असतं यातला फरक तरी कळतो। तुम्ही ज्या शहरात याल तुमची पोरं ज्या शहरात शिकायला लागतील ते तुम्हाला अवस्था कळेल। पोराला शाळेत माहित असतं कॅबेज, भाजीपालावाल्याकडे गेल्यावर पोरग म्हणतो एक कॅबेज द्या, भाजीपालावाला असा बघतो, भाजीपालावाल्याला कळत नाही कॅबेज म्हणजे काय, पोराला कळत नाही कॅबेजला दुसरा शब्द काय, मग पोरग सांगतं ते गोल दिसतं, त्याला हिरवी पानं असतात, मग सगळ्या भाज्या भाजीपाला एक दाखवायला लागतो जी हिरवी आहेत, आणि मग पोरग म्हणते याला कॅबेज म्हणतात। भाजीपाल्याला स्वतः अडाणी वाटतो, माझ्यासाठी ते पोरग अडाणी राहिलं, याचं कारण असं ज्या माणसाशी ज्या भाषेत बोलायचं त्याच भाषेत बोलता आलं पाहिजे, ज्या माणसाशी संवाद साधायचा ना त्या माणसाशी त्या पातळीवरती जाऊन संवाद साधता आला पाहिजे, तर तुमची पोरं उत्कृष्ट घडू शकतात। अन्यथा ब्लेझर घातले हायफाय इंग्लिश येते आणि समोरच्या माणसाला इंग्लिशच कळत नाही अशी अवस्था झाली तर काहीच होऊ शकत नाही। याच्यासाठीचं एक मूर्तिमंत उदाहरण सांगून, मला वाटतंय तुमच्यापैकी अनेक जणांना बराच वेळ आता व्याख्यान चालल्यानंतर सर आता थांबवा अशी भावना निर्माण झाली दिसते, तेव्हा व्याख्यानाचे सर दोनच प्रकार घडतात, जनरली व्याख्यानात ते पाहिलेले खूप बोर झाले तर नको त्या व्याख्यानात टाळ्या पडतात, नाहीतर एकतर पालक हातगाडी करून शांत बसतात। त्याच्यामुळे व्याख्यानाने पटकन समजून घ्यावं कुठं थांबावं, कारण जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर कुठं थांबायचं आणि कुठं पळायला सुरुवात करायची हे कळायला हवं, आणि ते माझ्यासारख्या माणसाला किमान थोडंफार कळतं। अजून काही मी जगाच्या स्पर्धेत यशस्वी नाही पण मी आपला पळतोय, तुमची पोरं जशी अजून काही वर्षांना पळायला लागतील तसं मीही पळतोय, मी अडकळतोय तुमची पोरंही अडकळतील। म्हणून एक शेवटचं उदाहरण सांगतोय आणि तुमची रजा घेतोय, उदाहरण आहे
तुमच्या माहितीतलं एका मुलीचं. मला वाटतंय विद्यार्थी जे बसले त्यांच्या आवडतीचं नाव असावं आणि म्हणून हे उदाहरण आहे. एक मुलगी आहे, ती मुलगी दिल्ली विद्यापीठात शिकवत असते. दिल्ली विद्यापीठात शिकवत असताना तिला अचानक नासा सारख्या संस्थेचं एक पत्र येतं. नासा सारख्या संस्थेचं पत्र आल्यानंतर बाप धावत पळत येतो. बाप सांगायला येतो की तुला नासाचं पत्र आलंय, तुला नासात जायचंय. मुलीचं लेक्चर चालू असतं. मुलगी बापाला सांगते अजून 20 मिनिटं लेक्चरची बाकी आहे, 20 मिनिटानंतर भेटू, बाहेर थांबा. बाप 20 मिनिटं बाहेर वाट बघत राहतो. पोरगीचं लेक्चर संपतं, पोरगी बाहेर येते. बाप पत्र हातात देतो, पोरगी आनंदून जाते. पोरगी सांगते मी निघाले. पोरगी कॉलेजच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटते, सांगते मला असं असं पत्र आले. कॉलेज स्वाभाविक आनंदानं म्हणतं काळच असा होता की त्या नासा नुसतं ऐकूनच माहिती होतं भारतीयांना. तेव्हा कॉलेजला अभिमान वाटतो. कॉलेज सांगतं जा, कॉलेज जा म्हणून सांगतं. पण आईला कळतं पोरीला लंडनला पाठवायला पासपोर्ट कुठे आहे पोरीकडे. पासपोर्ट नावाचा प्रकारच माहित नाही, व्हिसा नावाचा प्रकारच माहित नाही. तेव्हा नशिबानं बाप थोडा मोठा माणूस होता. बापानं इकडच्या तिकडच्या ओळखी वापरून पोरगीचा पासपोर्ट व्हिसा काढला. पोरगी एअरपोर्ट वरती पोचली. पोरगीच्या नशिबानं पुन्हा एकदा जाला गेला. नासानं टायमिंग दिलं होतं, भारत ते नासा या फ्लाईटच्या टायमिंग नंतर एकच तासात तुम्ही नासाच्या ऑफिस वरती पोहोचला पाहिजे. फ्लाईटच 8 तासानं लेट आहे. पोरीला समजणं करायचं काय, आयुष्यातली एवढी मोठी संधी हातातून जाते की काय. पोरीनं नासाला फोन केला, नासाला परिस्थिती सांगितली. नासातल्या लोकांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही या. पोरगी नासात गेली. नासाच्या 148 परीक्षांमध्ये जगात आज तागायत 148 परीक्षांमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होणारी ती एकमेव पोरगी होती. त्या पोरीचं हे उदाहरण, त्या पोरीचा बाप म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना भारत टायर नावाची कंपनी माहिती असेल. तुमच्या काळात असणारी सगळ्यात मोठी टायरची कंपनी, भारत टायर कंपनीचा मालकाची पोरगी अर्थात कल्पना चावला. एवढ्या मोठ्या पोरीच्या बापाला जेव्हा आपण दिल्ली विद्यापीठात शिकायला पाठवलं तेव्हा पोरीला बापानं 14 खोल्यांचा बंगला दिला. पोरीनं सांगितलं एकटीला राहिला 14 खोल्यांचा बंगला घेऊन करू काय, मी सिक्युरिटीच्या केबिन मध्ये झोपते. सिक्युरिटीच्या केबिन मध्ये पोरगी झोपली. दुसऱ्या दिवशी 8 मर्सिडीज रांगेनं उभा राहिल्या. पोरीनं परत बापाला फोन केलं हे सगळं परत पाठीमागं मागून घ्यायचं, मला माझी तब्येत टिकवायची, मी सायकलनं कॉलेजला जाईल. पोरगी सायकलनं कॉलेजला जायला लागली. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं सर असलं सगळं फक्त या मोठ्या लोकांसोबतच घडतो, आमच्या पोरांसोबत घडेल का नाही काय माहिती. तुमच्या पोरांसोबत घडतं केव्हा, ज्या भारत टायरच्या मालकानं सुद्धा पोरीनं सायकल दे म्हणून सांगितल्यानंतर नाही बाळ गप्पमान मर्सिडीज म्हणून जायचं म्हणून सांगितलं नाही, तेव्हा तुमच्या पोरांसोबत ते घडू शकतं. तीच पोरगी नासाच्या उड्डाण यात्रेला जाण्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी बापाला बाप भेटायला आला लंडन मध्ये. बाप आलाय, धोधो पाऊस पडतोय आणि अशा धोधो पावसाच्या वादळात नेमकं घरी पोहोचायचं कसं या प्रश्नात जाता जाता रस्त्यात चप्पल तुटली. पोरगी कशीबशी 3 तासानं घरी पोहोचली. बापानं विचारलं कल्पना तुला ऑफिसवरून यायला इतका वेळ लागत नाही, आज इतका वेळ का लागला. पोरगीनं पटकन उत्तर दिलं गेले 4 दिवस लंडन मध्ये लागोपाठ पाऊस चालले, इथल्या एकाही चांभाराला त्याचं पोट भागवता आलेलं नाही, त्याला पैसेच मिळाले नाहीत. म्हणून मी 10 किलोमीटर चालत जाऊन चांभार शोधला, माझी चप्पल शिवून घेतली आणि मग मी घरी आले. त्या पोरीचा पगाराचा आकडा माहिती, भारतीय रुपयांमध्ये त्या काळात 32 लाख रुपये महिना. 32 लाख रुपये महिना असणारी पोरगी चप्पल शिवायला चांभाराकडे गेली. ठरवलं असतं तर पुढच्या आयुष्यभर पुरतील एवढ्या चपला ती एककटी विकत घेऊ शकली असती. तिने ते केलं नाही. तिच्या घरात वॉशिंग मशीन कधीच नव्हतं. ती झाडाच्या बुंद्यावरती कपडे घासायची आणि त्याला पाईपलाईन करून दुसऱ्या झाडाला पाणी पुरवायची. आणि म्हणून ती पोरगी कल्पना चावला झाली. दुर्दैव इतकंच की पुन्हा एकदा भारतात तिच्या बाबतीत खूप गौरव नाही पण लंडन सारख्या देशानं स्वतःच्या देशाचा इतिहास बदलून त्या पोरीच्या नावानं पहिला रस्ता तयार केला. कल्पना चावलाच्या नावानं लंडन मध्ये रस्ता आहे. माझं खोटं वाटत असेल कधी आयुष्यात लंडन मध्ये गेला तुमची पोरं नक्की जातील, कारण की इस्रोचं सर्टिफिकेट हातात घेऊन येत. पोरांना सांगा की नेमकी ती कल्पना चावला स्ट्रीट कुठे आहे, तिथनं जरा व्हिडिओ कॉल कर. केसी स्ट्रीट अर्थात कल्पना चावला स्ट्रीट लंडनच्या उभ्या स्थापनेच्या इतिहासात माणसाच्या नावानं रस्ते नाहीत. कल्पना चावला एकमेव व्यक्ती आहे जिच्या नावाने लंडन मध्ये रस्ता आहे. आपली पोरं इतकी मोठी व्हायची असतील ना तर लक्षात ठेवा पोरांना भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन भौतिक गरजांच्या पलीकडे जाऊन शिकवायचा आणि देण्याचा प्रयत्न करा की द्यायचं काम तुमची शाळा करेल आणि तुम्ही सर्व कराल अशी माफक अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही सर्वच शाळेतल्या प्राध्यापकांनी तुमच्या संस्थापकांनी मला इथं
मार्गदर्शन करणं म्हणण्यापेक्षा या पालकांशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांनी मला सहन केलं. गेली 22 मिनिटं जे तुम्हाला आवडले ते तुमच्या जवळ ठेवा, जे नाही आवडले ते बाहेर फेकून द्या. पुन्हा एकदा समुद्र म्हणून कवेत घेईन, त्यात दुरुस्ती करून परत एकदा तुमच्या शाळेत भेट दिल्यानंतर इथं पुन्हा एकदा कल्पना चावडासारख्या एखाद्या मुलीचा जेव्हा सत्कार होत असेल त्या बाजूला उभारून किमान टाळ्या वाजवीन, इतकीच माफक अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.